नमस्कार, मी रेणुका पांचाळ। आज मी मिनिमलिझम या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे। विषयाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते। भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे काही अनुयायी एका तपोवनामध्ये राहत असतात। एके दिवशी त्यांचा एक अनुयायी भगवंतांकडे जातो आणि म्हणतो, भगवंत मला नवीन वस्त्र तुम्ही द्या, कारण माझी जुनी वस्त्र आता जीर्ण झालेली आहेत। त्यावेळी भगवंत त्याला प्रश्न विचारतात की अरे वत्सा, मग तुझ्या जुन्या वस्त्रांचं तू काय केलंस? त्यावेळी अनुयायी उत्तरतो की माझी जुनी वस्त्र मी अंथरूण म्हणून वापरतो। बरं, मग तू तुझ्या जुन्या अंथरुणांचं काय केलंस? त्यावेळी तो उत्तरतो की माझी जुनी अंथरुणं मी उशी म्हणून वापरतो। पुन्हा भगवंत त्याला प्रश्न विचारतात, मग तुझ्या जुन्या उशीचं काय बरं केलंस? अनुयायी उत्तरतो, माझी जुनी उशी इतकी जीर्ण झाली होती की मी आता त्याची पायपुसणी म्हणून वापर करतो। त्यावेळी पुन्हा भगवंत त्याला प्रश्न विचारतात, मग तू तुझ्या जुन्या पायपुसणीचं काय बरं केलंस? त्यावरती मंद स्मित करून अनुयायी उत्तरतो, ती जुनी पायपुसणी देखील इतकी जीर्ण झाली की मी त्याचे धागे वेगळे काढून त्याची वात बनवून दिव्यासाठी वापरतो। त्या अनुयायाचं हे उत्तर ऐकून भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी अनुयायाला नवीन वस्त्र देऊ केली। या गोष्टीचं तात्पर्य हेच की प्रत्येक वस्तूला स्वतःचं असं एक स्वाभाविक मूल्य असतं आणि हाच मिनिमलिझमचा गाभा आहे। जपानमध्ये किंबहुना संपूर्ण जगामध्ये आज या संकल्पनेचा उदो होत आहे किंवा ही संकल्पना समाज मनात रुजू होत आहे। मिनिमलिझम म्हणजे नक्की काय? तर आवश्यकतेनुसार गरजेपुरतंच वापरणं म्हणजे मिनिमलिझम। आता भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा याची पाळंमुळं दिसूनच येतात। अगदी लहानपणी आजी आजोबांच्या गोष्टीतून म्हणा, आईबाबांच्या संस्कारातून म्हणा, आपण एक तीळ सात जणात वाटून खाणं हे शिकलो आहोत। हा मिनिमलिझमचाच भाग आहे। आपली भारतीय संस्कृती आपल्याला हेच शिकवते की गरजेपुरतंच आणि आवश्यकतेनुसारच वापरा। मात्र कधीकधी आजच्या जगामध्ये यूज अँड थ्रोचं युग आलेलं आहे, म्हणजेच वस्तू वापरा, त्याची आवश्यकता संपली की फेकून द्या। मात्र हा विचार करताना एक महत्त्वाचा विषय जो चिंतनाचा आहे की एखादी वस्तू फेकताना आपण हा विचार केला पाहिजे की त्या वस्तूचे सुटे भाग बनवताना किती पैसा आणि किती पर्यावरणाचा ऱ्हास झाला असेल। त्यामुळे यूज अँड थ्रो हा मार्ग अवलंबणं आपण काटेकोरपणे टाळलं पाहिजे। दुसरा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे की जो अगदी मिनिमलिझमला विरोध करणारा आहे, तो म्हणजे बिंज शॉपिंग। आजकाल तरुणाईमध्ये ही संकल्पना खूपच आकर्षित झालेली किंवा त्यांच्याकडून अवलंबलेली दिसून येते। बिंज शॉपिंग या शब्दाचाच अर्थ असा होतो की गरज नसताना अनावश्यक एकाच वेळेला भरमसाठ खरेदी करणं। मग ह्या आता बिंज शॉपिंगची काय कारणं आहेत? तर काही महत्त्वाची कारणं आहेत की जी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन शॉपिंग संस्कृती। पूर्वीच्या काळी बाजारपेठा असत, ठराविक वारालाच गावामध्ये बाजार भरत असत किंवा सणासुदीच्या वेळेला जत्रेमध्ये वगैरे। परंतु आजकाल ऑनलाईन साईट्सद्वारे आपण वर्षाचे 12 महिने कधीही शॉपिंग करू शकतो, कधीही खरेदी करू शकतो। त्या खरेदीवरती भरमसाठ डिस्काउंट आपल्याला सवलत मिळत असते। त्याचबरोबर आजकाल तरुण मंडळी कॉलेज करत असतानाच, पार्ट टाईम नोकरी, काही काम करून स्वतः स्वावलंबी बनत असताना दिसतात। तर त्यामुळे हे बिंज शॉपिंगचं प्रमाण फारच वाढत चाललेलं आहे। दुसरा महत्त्वाचा यामध्ये मानसशास्त्रीय मुद्दा आहे किंवा मानसशास्त्रीय कारण आपण म्हणू शकतो बिंज शॉपिंगच्या मागे, ते म्हणजे बिंज शॉपिंगला स्ट्रेस बस्टर म्हणजेच तणावापासून मुक्ती मिळवण्याचं किंवा अस्वस्थता कमी करण्याचं साधन म्हणून पाहिलं जातं, जे
आपल्या या मिनिमलिझमच्या संकल्पनेला अगदी घातक ठरणारं आहे, कारण यामध्ये आवश्यकतेचा विचार न करता फक्त मानसिक समाधान याकडे कल दिसून येतो. मग आता हे उपाय म्हणजे हा बिंज शॉपिंग किंवा भरमसाठ खरेदी करण्याची जी संकल्पना आहे किंवा तो जो कल आहे किंवा यूज अँड थ्रो हा जो कल आहे, हा सगळा कमी करण्यासाठी आणि मिनिमलिझम म्हणजे उपयुक्ततावाद वाढवण्यासाठी काही ठराविक उपाय आहेत, त्या उपायांची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यातला अगदी सोपा आणि महत्त्वाचा उपाय पहिला, तो म्हणजे कोणतीही वस्तू विकत घेताना मुळात त्याच्या गरजेची तीव्रता आपण सारासार विवेकाने तपासणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की वस्तूचा, एकाच वस्तूचा विविधांगी वापर कसा करू शकतो याचा आपण कल्पकतेने विचार केला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कोणतीही वस्तू वापरल्यानंतर त्याचा पुनर्वापर म्हणजेच रिसायकलिंग कसं करता येईल याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच टाकाऊतून टिकाऊ, ती वस्तू पुन्हा आपण कशी वापरू शकतो याचा जर आपण कल्पकतेने, सर्जनशीलतेने आणि विविधांगी पद्धतीने जर विचार केला, तर नक्कीच आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर राखून शकतो, हे मात्र नक्की. धन्यवाद.